या रिपोर्ट से प्रिंटआउट कोणी ठेवले माझ्या टेबलवर? हा मी सर. तू ठेवलेस? हो सर. वाचलेस ठेवायचे आधी? हो सर. मग हे आपण ज्या फिगर्स म्हणालो होतो या फिगर्स याच्यामध्ये आल्या का नाही अजून? सर आपलं ठरलं होतं की डिस्कस करून त्या जागा सगळ्या भरून टाकायच्या. मग त्या आधी लिहायच्या, मग त्याचा प्रिंटआउट करायचा आणि मग माझ्या टेबलवर ठेवायचा. ही असली अर्धवट कामं केलेली मला अजिबात चालणार नाहीये. सॉरी सर. अजिबात कामात शिस्त राहिली नाही कोणाच्या. कामं पटापट व्हायला पाहिजे ना मला. सॉरी सर. गुड आफ्टरनून दादा. गुड आफ्टरनून. बरं तू आला शायदी. व्हॉट्स रॉंग विथ दादा? आज सरांचा मूड खूपच खराब आहे सर. नो प्रॉब्लेम. तुम्ही सगळे टेन्स होऊ नका. मी आलोय ना, मी बोलतो दादाशी. ईशा तुला दोन पोळ्या बास का अजून एक देऊन ठेवू? ईशा अगं काय बोलतीये मी? आई आज माझा डबा नको भरूस. का? ऑफिस नाही आहे आज? मी नाही जाणार आहे ऑफिसला. का? आई अगं ते ते माझी मैत्रीण आहे लतिका, तिचा साखरपुडा आहे आज. लतिका? कधी नाव नाही ऐकलं ग. अगं आई मी आणि रुपाली क्लासला जायचो बघ, तिथे यायची ती, म्हणून तू नाही ऐकलेस. अशीच जाणार आहेस? अगं काय हा ड्रेस, हा घालून साखरपुड्याला जाणार आहेस का? जा जरा नवीन ड्रेस घाल. आलेच. हा घ्या डबा घ्या. अशी कशी विसरले ग ही सांगायला? काय माहिती, कधी कधी ना ही मुलगी विचित्रच वागते. जाऊ दे, तुम्ही डबा घेऊन जा नक्की. मी काय म्हणतो, तिने ऑफिस मध्ये कळवले का तिने आज रजा टाकली येते? मला नाही माहिती बाई, तिलाच विचारा. ईशा ऑफिस मध्ये कळवलंस का तू आज रजा घेतली असते? हो बाबा. नाही म्हणजे विक्रांत सर म्हणत होते ना त्यांचं ते कॉन्ट्रॅक्ट आहे, 3 महिने नोकरी सोडता येणार नाही. तसंच काही रूल नाही ना की हे 3 महिने रजा सुद्धा घेता येणार नाही वगैरे? नाही. बर. मायरा दादाला त्याची शुगरची गोळी दिली होती. ओके ठेव फोन. दादा तू आज मला नेहमीसारखं केबिन मध्ये नाही बोलवलंस, स्टाफ वर चिडलास, म्हणून मी मायराला विचारलं तुझी औषधं तिने तुला दिली होती ना. दादा तुला काही हेल्प हवी का? मी करतो ना, मी आहे ना. डोंट वरी जयदीप, आय विल मॅनेज. दादा तू आज खूप वेगळा वागतोयस. काही नाही जयदीप, कामाचा जरा ओव्हरलोड आहे बस, बाकी काही नाही. मला माहिती आहे दादा, पण यावर माझ्याकडे एक सोल्युशन आहे. काय होतं दादा की कधी कधी कामाचं इतकं ओव्हरलोड असतं की आपल्याला काहीच सुचत नाही, म्हणजे आपल्याला डिसिजन्स घेता येत नाही आणि मग उगाच राग येतो सगळ्यांचाच. नाही मला तर नेहमीच होत असतं असं. पण लास्ट टाइम दादा मी एक गोष्ट ऐकली आणि पटकन डिसिजन घेतला. सॉलिड आहे की नाही गोष्ट? हां. अरे ईशानेच सांगितली होती मला ती गोष्ट आणि माझा राग एकदम निघूनच गेला रे दादा. वेट, काय करतोस, कोणाला फोन लावतोस? थांब रे दादा, गंमत बघ, तुला पण कळेल गोष्टीची जादू. हॅलो. हॅलो ईशा, जयदीप आहे. बोला ना जयदीप सर. ईशा तुझ्याकडे एखादी इंटरेस्टिंग गोष्ट आहे का रेडी आता? पण कशासाठी? एक काम कर, दादाच्या केबिन मध्ये इमिजिएट. मी ऑफिस मध्ये नाहीये. ओ ओके, नो प्रॉब्लेम. एक काम कर तू फोनवरच सांग. हां वेट. जयदीप सर. दादा हॅलो. विक्रांत सर. कुठे आहेस तू? मी घरी आहे. घरी? ऑफिस नाहीये सर. मी आज ऑफिस मध्ये येणार नाहीये.
कोणाला विचारून रजा घेतलीस? सर मला बरं नाहीये म्हणून मी नाही आली. काय झालं? डोकं दुखतंय, सर्दी झालीय आणि ताप पण आहे अंगात. आपल्या ऑफिसमध्ये खूप काम आहे, कोणाला कुठल्याही कारणावरनं रजा मिळणार नाही असं मी सांगितलं होतं ना. सर आजारपण काय सांगून येतं का? सर आता तरी कळतंय का तुला? ही पुरगी ना लहान आहे, लहान तिची अक्कल ना तेवढीच आहे. विलास कोणाची अक्कल काढण्याची गरज नाही तुला. सर आत येऊ का? ये. कॉफी नकोय मला. जा मग, मला पण नकोय कॉफी. नाही साहेब मला सुट्टी हवी आहे. अर्ज टाक मग बघू. सर अर्जंट घरी जावं लागणार आहे. सगळ्यांना कशा सुट्ट्या पाहिजे रे? झेंडे साहेब अर्जंट आहे. काय झालंय? काय साहेब चुलते एक्सपायर झाले. मग काय करणार तिकडे जाऊ? बोल. डोकं दुखते असं बोलत होते सर, मग खोकला सुरू झाला आणि मग ताप. कायच नसेल म्हणून लक्ष दिलं नाही तर स्वाईन फ्लू निघाल आणि आज सकाळीच कळालं की एक्सपायर झालेत सर. ठीक आहे जातो. थँक्यू सर. स्वाईन फ्लूचे साथ परत आलेले दिसते. वाचलं तर पेपर मध्ये फार मोठं प्रमाण नाहीये. पण सर मला बरं नाहीये म्हणून मी नाही आली. काय झालं? डोकं दुखतंय, सर्दी झालीय आणि ताप पण आहे अंगात. काय लक्षणं सांगितले त्यांनी? डोकं दुखतंय, खोकला, ताप असंच काहीतरी म्हणत होतं. हेच तर मग असे सगळं फोनवरती सांगितले त्यांनी. कोण? विलास मोठ्यातल्या मोठ्या हॉस्पिटलला फोन कर आणि गरज लागली तर एक बेड तयार ठेवायचा. अरे चुलते वारले त्याचे, त्याच्यासाठी नाही सांगत आहे मी. आता ईशाचा फोन झाला तेव्हा हेच सगळं सांगत होती ती. हीच सगळी लक्षणं. तयार राहा. सर या ना. या सर. ईशा माझ्या एका डॉक्टर मित्राकडनं मी तापावरची आणि खोकल्यावरची औषधं घेऊन आलो होतो. ही प्लीज ईशाला द्या. ती कुठे आहे? कुठे ईशा? ईशा साखर पुड्याला गेलीय. काय तेच मला कळत नाहीये तुम्ही काय म्हणताय, ताप खोकला वगैरे. पण ऑफिसमध्ये त्यांनी बरं नाही असं कारण सांगितलं. काय ईशा ऑफिसमध्ये खोटं बोलली की काय? हो म्हणजे साखर पुड्याला जाते असं म्हणून तरी खरं सांगून जायचं ना ऑफिसमध्ये. विक्रांत सर एक विचारू का हो? नाही म्हणजे ईशाचा ऑफिसमध्ये असा कोणी खास जवळचा मित्र आहे का हो? म्हणजे ऑफिसमध्ये काही. आता कसं सांगू तुम्हाला बाबा, तो मीच आहे आणि तुमची मुलगी ही अशी विचित्र वागते माझ्याशी. नेमकं काही काय विचारताय असं विचारतात का? अरे नाही तसं नाही, ऑफिसमध्ये असतात ते, त्यांचं लक्ष असतं सगळीकडे म्हणून त्यांना विचारलं. ईशाचीच काळजी ग, दुसरं काय? विक्रांत सर तुम्ही औषधं दिल्यापासून उभेच आहात, अहो बसा ना. मी ओके, मी आता निघतो. चलो बाय रुपाली, बाय विपिन. बाय. बाय. मजा आली ना? हो ना. झाली का मज्जा करून? मज्जा करून झाली का साखरपुड्यात? ईशा मी काय विचारतोय? नेमकं इथे कुठे तिला विचारताय? बाहेर तमाशा नको, चल ग घरी चल. तुम्ही दोघं पण या रे. बोला. अरे बोला ना. निमकर नाही आता कोणी काही बोलणारच नाही, कारण सारखं खोटं बोलावं लागतंय. एक खोटं लपवलं, दुसरं दुसरं लपवलं, तिसरं चालू द्या. आय एम सॉरी आई बाबा. अगं सॉरी विक्रांत सरांना म्हण, ते बिचारे इथे आले होते घरी तुझ्या तब्येतीची चौकशी करत होते. विक्रांत सर घरी आले होते? हो, तोंडघशी पडलो ग आम्ही. आणि काय ग, आम्हाला एक सांगितलंस, त्यांना दुसरंच सांगितलंस आणि तिसरीकडेच गेलीस. काय हे का खोट बोललीस ईशा? मेरी बेटी आईशी कभी नहीं थी. सॉरी बाबा माझं खरंच चुकलं. आई
सॉरी विक्रांत सरांना म्हण ईशा, कठीण आहे तुझं. ईशाने ती आजारी आहे असं खोटं का सांगितलं असेल? पण लहान आहे ती, अजून लहान आहे. कधीपासून सांगतोय तुला, किल्लरपणा नुसता. तसे नाहीये ती, खोटं बोलणाऱ्यातली नक्की नाहीये. पण बोलली ना खोटं ती ऑफिसमध्ये? मी काय सांगतो ऐक, तू ना आता तुझा विचार बदल, मत बदल तुझ. कशाला स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतोस उगाच? बोल, कॅन्सल झाले हॉस्पिटल, ये परत. काहीतरी गडबड आहे. ज्या ईशावर मी विश्वास टाकला ती ईशा ही नव्हेच. पण मग का वागते ती असं? नक्कीच चुकतंय तरी कुठे? मला सांग की विक्रांत सरांनी तुला स्पेसिफिकली असं सांगितलं का की तू त्यांच्यासाठी सुटेबल नाहीयेस म्हणून? करेक्ट. मग तू हे सगळं अज्युम का करतेस? कारण तेच खरं आहे बिपिन, मायरा मॅमचं विक्रांत सरांवर प्रेम आहे आणि त्याच योग्य आहे त्या रे सरांसाठी. कारण माझ्या राणी मनात आणि सरांच्या राणी मनात खूप फरक आहे. मान्य, अगदी मान्य. पण मला सांग की हे तू ठरवतेस का विक्रांत सरांनी असं सांगितलंय? नाही ना, विक्रांत सरांनी तर असं सांगितलं नाही आहे ना. हे बघ ईशा, आपल्या दोघांचं लग्न ठरलं होतं आणि माझं तुझ्यावरती प्रेमसुद्धा जडलं होतं. पण ज्या वेळेला मला हे कळलं की तुझं आणि विक्रांत सरांचं खरं प्रेम आहे, त्यावेळेला मी बाजूला झालो ना. मग मला सांग, मायरा मॅमचं विक्रांत सरांवरती आणि विक्रांत सरांचं मायरा मॅमवरती कन्फर्म प्रेम आहे हे तुला माहिती आहे का? नाही माहिती आहे तुला? अरे विक्रांत सरांचं फक्त ईशावरच प्रेम आहे. करेक्ट, मी तेच सांगतोय. तुला हे माहितीये, मला माहितीये आणि तुला सुद्धा हे माहितीये. पण तरी सुद्धा तू त्यांच्याशी असं काहीतरी वागलीस. मग आता मी काय करू बिपिन? हे बघ, तू आत्ताच्या आत्ता त्यांच्याकडे जा आणि तुमच्या दोघांमध्ये जो काही प्रॉब्लेम आहे ना तो सॉर्ट आउट कर, बोल त्यांच्याशी. अगदी बरोबर. सध्या आपण एवढंच सेलिब्रेट करू शकतो. महाराजी, सेलिब्रेट तर केलंच पाहिजे. पण ना ईशाचा पत्ता कायमचा कट झाला ना, मोठं सेलिब्रेशन करूया माझ्याकडून. झेंडे मी रडायला काय झालं? तुझ्यामुळे माझ्यावर रडण्याची पाळी आली. तर चुकलं माझं, मी जे सगळं वागले ना चुकलं, खोट बोलले तुमच्याशी, वाईट वागले मुद्दाम. अच्छा, हे आता लक्षात आलं का? सर, तुम्हाला दुखवायचं नव्हतं. हे दुखवल्यावर नाही बोलायचं. सर, तुम्हाला माझा राग आलाय ना, चीड येते ना माझी, तुम्ही शिक्षा करा मला सर, खरंच. शिक्षा करायला तू काय आता लहान आहेस? सर, मी सगळ्याच बाबतीत खूप लहान आहे तुमच्या समोर. खर तर ना, तुमच्या बाजूला उभं राहायची सुद्धा योग्यता नाहीये माझी. बघा ना, मी आत्ता आत्ता जॉईन झाली ऑफिसमध्ये, काही फारसं काम पण नाही करून दाखवलंय. माझ्याकडून तुम्हाला काय मिळणार आहे दादर? माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं आहेच काय? मी एक साधी ताळीत राहणारी मुलगी आहे. उद्याला मनात आलं माझ्या की तुम्हाला एखादं छानसं गिफ्ट द्यावं, तरी
तेही जमेल का नाही माहित नाही मला. ऑफिस मध्ये सुद्धा मायरा मॅम सारखा एक्सलंट परफॉर्मन्स मला देता येईल का नाही माहित नाही मला सर. आणि म्हणूनच मी ऑफिस मध्ये असता कामा नये. आणि तुमच्या आयुष्यात सुद्धा काय वेडेपणा आहे तुझा? वेडेपणा नाहीये, हा उशीर आलेला शहाणपणा आहे सर. तुझं डोकं ठिकाणार आहे का ईशा? हो सर, मी हे सगळं नीट विचार करून बोलते. तुझ्या डोक्यात हे कोणी भरवलंय का ईशा? मला सांग कोणी भरवलं तुझ्या डोक्यात हे सगळं? झेंडे, मायरा, काय घडलं ईशा? काय घडलं मला सांग. सर, ते मायरा मॅम मला त्यांच्या घरी घेऊन गेल्या होत्या. ती आता सरांना काय सांगत असेल? काय माहित, ही पूर्वी ना वाट लावणार आहे वाट. ईशा, ईशा तू रडू नकोस आता प्लीज. तू शांत हो, शांत हो. तू इकडे बस ये. शांत हो, बस 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 शांत हो. चालेस शांत. मी तुला याआधी पण सांगितलं होतं ना ईशा, मनात जर गोंधळ असेल तर माझ्याशी येऊन डायरेक्टली बोलायचं. सगळं मनातल्या मनात ठेवल्यानंतर त्याचा त्रास नाही का होत? आणि तो फक्त आपल्याला होत नाही तर समोरच्या व्यक्तीला सुद्धा तितकाच होतो ना. सर, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला? मला त्रास झालायचं मला नाही काही वाटत ईशा, पण तुला त्रास झालेला मी नाही बघू शकत. आता शांतपणे घरी जा आणि हा विचार करायचा नाही. कोणी काही बोलतं आणि आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायचा हे डोक्यात काढून टाक सगळं. ठीक आहे, चल मी येतो घरी सोडायला. नाही सर, मी जाते माझी. मी येतो सर, अट आहे ना बाबांची. ठीक आहे, नीट राहशील? हो सर. जा. येते. सर, झेंडे आणि मायराला आत पाठवा जरा. या झेंडे, मायरा या, बसा बसा. झेंडे, तुमचे धोत्रे मास्तर, तुम्ही जेव्हा रडीचा डाव खेळायचा तेव्हा काय करायचं? खोडून काढायचं, दुसरं काय. अच्छा, लहान असताना ते ठीक होतं झेंडे, आता नाही तसं करता. आता मोठे झालात तुम्ही. म्हणजे आमच्यात बेट लागले तुला केव्हा कळलं मारा? त्यांना काय माहिती असणार ना. नक्की. हो, म्हणजे आपल्यातलं बोलणं त्यांना कसं कळणार ना? तिला बोलू देत ना. कधी कळलं तुला मारा? सर, तुम्ही काय काय बोलताय मला काहीच कळत नाही. आय डोंट नो एनिथिंग रिअली. माझ्याकडे बघ, माझ्या डोळ्यात डोळे घाल आणि सांग तुला माहित नाही मला.
मिळालं? उत्तर मिळालं का झेंडे? रडी चढाव खेळा झेंडे. तुम्हाला माहिती होतं मी जिंकणार म्हणून तुमच्या डावात तुम्ही मायराला सामील करून घेतलं आणि तुम्ही दोघांनी मिळून मला हरवण्याचा प्लॅन केला. मायरा, दुसऱ्याला छोटं लेखून आपण नसतो मोठं. टाळी एका हाताने जशी वाजत नाही ना, तसंच प्रेम फक्त एका बाजूनेही होत नाही. आय अंडरस्टँड सर. काय मग झेंडे, आता तयार ना माझ्या लग्नामध्ये हैदोस नाच करायला? लग्न होईल त्यावेळेस बघू. ते होणारच आहे. उद्या चाललोय मी ईशाकडे लग्नाची मागणी घालायला. पण त्याआधी तिला माझा भूतकाळ सांगणार. काय? तुझा भूतकाळ सांगणारच? हो. तर भूतकाळ सांगणार असशील विक्रांत, नाच वगैरे सोडच, पण लग्न विसरून जातो.